शोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं पाच हजारांचा टप्पा ओलांडला जिल्ह्यात तेरा तारखेपर्यंत अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि पाऊस परतल्यानं शेतीच्या कामांना वेग या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी त्या आणि इतर घडामोडींविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे जळगावचे वार्ताहर राजेश यावलकर जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येने पाच हजाराचा टप्पा ओलांडला असून दिवसभरातील आठ मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृत्यूसंख्येवरती तीनशेवरती पोहोचली आहेत दिवसभरात एकशे पंचावन्न रुग्ण बरे झाले आहेत बरे होणाऱ्यांची संख्या आता तीन हजाराच्या जवळ पोहोचली आहे जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्येने दोनशेचा आकडा गाठला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवार सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत जळगाव अंबाळनेर आणि भुसावळ या तीनही शहरामध्ये आठवड्याभरासाठी लॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे चातुर्मास चातुर्मास हा शब्द आहे की जो प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या अंतरंगात विशेष आनंदाची अनुभूती एक विशेष प्रसन्नतेची अनुभूती देऊन जातो चातुर्मास हा एक संस्कार आहे त्याच्या माध्यमातून आपले शतकानुशतके चालत आलेल्या अनेक चांगल्या गोष्टींचे पुन्हा एकदा अवलोकन पुन्हा एकदा मूल्यमापन आणि पुन्हा एकदा आपल्या जीवनात त्या सर्व मूल्यांचे असलेले स्थान हे पाहण्याची संधी या चातुर्मासाच्या निमित्ताने मिळत असते यंदाचा चातुर्मास हा अधिक मास असल्यामुळे पाच महिन्यांचा आहे या पाच महिन्याच्या कालावधीत आपण जास्तीत जास्त संस्कृती परंपरा मूल्यांचे जतन करूया असे जैन समाजाचे मोदी युवाचार्य महेंद्र ऋषीजी यांनी चातुर्मासानिमित्त आयोजित महावीर वाणीद्वारे केले शेती हे शास्त्र आहे ज्यांना शेतीचे तंत्र उमकते त्यांना उत्पादन निश्चित वाढते जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरून शेतीचे तंत्र समजून घेऊन त्याचे शास्त्रज्ञ बनावे असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा जलस्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी कृषी दिनी केले कृषी दिनाच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनादेव पाटील होत्या व्यासपीठावर उपाध्यक्ष लालचंद पाटील जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी एन पाटील लेखा व वित्त अधिकारी विनोद गायकवाड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर उपस्थित होते अनेक दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा परतला आहे खरीपाची पेरणी आटोपल्यानंतर पंधरवडापासून जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा होती जिल्ह्याभरात पावसाने पुनर्ग्रामन केल्यामुळे शहरामध्ये चैतन्य पसरले आहेत वाढत्या तापमानापासून दिलासा मिळाला आहे जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झाला आहे महामार्ग पो चौपदरीकरणाच्या कार्यासाठी नदीतून करण्यात आलेल्या तात्पुरत्या रस्त्यासाठी टाकण्यात आलेल्या पाईपात अडकून महामार्गावरील कर्मचाऱ्याचा मृत्यू ओढावला कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहेत त्यांच्यासाठी माध्यम म्हणून पाठ्यपुस्तकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर कशी पोहोचतील यासाठी निर्मिती प्रक्रियेत सर्वच घटकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे वेळेच्या आत विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचू शकली यामुळे संकटाच्याच नव्हे तर कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोनातून सातत्यपूर्ण वाटचाल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व महाम अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे संचालक विवेक गोसावी यांनी केले बारावी युवक भारती मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉक्टर जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित बारावी युवक भारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक आणि कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद या उपक्रमाच्या प्रसंगी गोसावी बोलत होते बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत पर्यावरण संवर्धन प्रदूषण सातत्याने घटणारी जैवविविधता जमिनीची धूप वैश्विक तापमान अनियमित पर्जन्यमान या सर्व गोष्टी लक्षात घेऊन कोरोनाच्या या काळात लॉकडाऊन असताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत विविध महाविद्यालयातील प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी स्वयंसेवक या सगळ्यांनी मिळून ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी सभोवतालच्या परिसरात शेतात माळ मोकळ्या जागेत महाविद्यालयाच्या प्रांगणात अथवा कोणी आक्षेप घेणार नाही अशा जागेवरती पाच तासात तब्बल बारा हजार नऊशे सत्याहत्तर रुपयांची लागवड करण्यात आली याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला